सातारच्या धैवडी येथील धैवडी कोऑपरेटिव्ह पतसंस्थेचे चेअरमन अतुल गोविंदराव जाधव यांना महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील निवडक व्यक्तींना देण्यात येणारा राष्ट्रीय सहकार रत्न हा मानाचा पुरस्कार गोवा येथे माजी केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोइली, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सौनूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, संचालक अर्जुन काळे उपस्थित होते. 26 मेला जो कार्यक्रम झाला गोवा येथे राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा, त्यामध्ये विविध प्रकारचे पुरस्कार दिले गेले. त्यामध्ये आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही माहिती दिली होती. त्या माहितीनुसार गेले 22 वर्ष आम्ही सहकार क्षेत्रात काम करत आहे. सहकार रत्न पुरस्कार आम्हाला त्यांनी जाहीर केला. मी स्वार्थी 22 वर्ष आम्ही संस्थेच्या माध्यमातून सेवा करतोय, त्याचा हा पुरस्कार आम्हाला मिळाला. सांगायला आनंद वाटतोय की राष्ट्रीय लेवलला हा पुरस्कार असल्यामुळे संस्थेच्या माध्यमातून जी केलेली कामं आणि निस्वार्थीप्रमाणे केलेलं काम त्याचं कुठेतरी दखल घेतली गेली. या राष्ट्रीय पुरस्काराच्या वितरण समारंभाला केंद्रीय मंत्री उपस्थित होते. देवडी अर्बनचे सर्व सभासद जवळजवळ 1450 सभासद आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात आमच्यावर विश्वास ठेवला, सर्व संचालक मंडळावर विश्वास ठेवला, त्यामुळे हे सगळं शक्य झाले. चांगले कर्जदार मिळालेत, त्यामुळं संस्था नफ्यात राहिली. चांगल्या प्रकारे वसुली झाली, त्या कर्मचाऱ्यांच्यामुळं वसुली झाली, त्यांच्यामुळं पण हे संस्थेला फायदा झाला. संस्थेनं आजपर्यंत जवळजवळ 50 कोटीच्या वर व्यवसाय केलेला आहे आणि इथून पुढेही त्याचं आमचं 100 कोटीचं टार्गेट आहे. 2 वर्षात आम्ही 100 कोटी व्यवसाय क्रॉस करू. तर असंच सहकार्य सर्व सभासदांचे आम्हाला राहावं आणि ह्याच पद्धतीनं आम्ही गेले 22 वर्ष आम्ही काम करतोय, त्याच पद्धतीनं आम्ही किंबहुना त्यापेक्षा जास्त जोमाने आम्ही काम करणार आहे आणि असेच सहकार्य आपल्या सर्वांचं राहू. संस्था नेहमी अवर्ग, संस्था स्थापनेपासून अवर्ग आहे आणि लाभांश देणारी संस्था पहिल्या वर्षापासून. आज आम्ही 12% लाभांश देतो सभासदाला, त्यामुळे सभासद पण खुश आहेत. सगळ्यात कमी व्याजानं आम्ही कर्ज वितरण करतो. आज आम्ही 12% एवढ्या कमी व्याजानं चांगल्या कर्जदाराला कर्ज देतो. अशा प्रकारे आमच्या संस्थेचे सर्वसामान्य उद्योजक निर्माण करायचे आहेत आम्हाला. त्यासाठी ही संस्था उभी केली. कुठल्याही प्रकारचा भत्ता चेअरमन म्हणून आज त्या 22 वर्षामध्ये आम्ही घेतला नाही आणि ह्यापुढेही घेणार नाही. फक्त सामाजिक बांधिलकी आणि एखाद्याला मदत करायला यावी ह्या उद्देशाने आम्ही संस्था काढली होती. त्या उद्देशाचं आम्ही काटेकोरपणे पालन करण्याचं आमचं पहिल्यापासून ध्येय आहे आणि हेच ध्येय आम्ही कायम ठेवू. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.